तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। सुख आणिक दुःखयाना सांधते आहे, जीवनाशी ती कधीची भांडते आहे। खूप सुंदर दिसत आहे बघ ना। अभी काय झालं आता, तुझं अजिबात लक्ष नाही आहे। माझा सकाळपासून मूडच नाही आहे अशो। टेल मी व्हॉट हॅपन्ड। अनिशचा फोन आला होता। काय म्हणाला? निधी प्रेग्नंट आहे। हो ऍक्च्युली उर्मीचा मला फोन आला होता, ती बोलली होती मला। सो व्हॉट? अगं पण तिला तिला ते मूल अबॉर्ट करायचं आहे। व्हॉट? बघ ना, आय एम सो अपसेट यार। काय चाललंय या दोघांचं? मी पुण्याहून याच्या आधी अनिशला इतकं समजावलं होतं आणि ही वॉज क्वाईट कन्व्हिन्स्ड। तो गेला पण होता तिच्याकडे, पण आता तीच ऐकायला तयार नाहीये। या सगळ्या प्रकरणात कुठेतरी आय थिंक आय मस्ट टॉक टू निधी। मी करू का फोन तिला? कर ना। नंबर आहे माझ्या फोन बुक मध्ये असला तर। निधी, येस, लाव। मी लाव, सांग। अगे इथे लावतो। हॅलो निधी, मी अवंतिका बोलतीये। मला तुझ्याशी थोडं बोलायचं होतं। तुला माझ्याशी बोलावंसं वाटत नसेल, कदाचित तू माझ्यावर रागवली असशील, पण मला तुला हे सांगितलंच पाहिजे की तू समजतेस असं काही नाहीये ग। हे बघ, अनिश आणि मी दोघं फक्त मित्र आहोत, फक्त मित्र। माझ्या साईडनी त्याच्यात आणि माझ्यात कधीच काही नव्हतं आणि नसणार आहे। पण त्याच्या मनात आहे ना? आहे नाही, होत। हे बघ, मी आता पुण्याला आले होते ना, तेव्हा मी अनिशला खूप समजावले, आम्ही खूप बोललो तो गं, त्यानंतर आला होता ना तो तुझ्याकडे। तुम नहीं जानती अवंतिका, मैंने उसकी आंखों में हमेशा तुम्हें खो देने का दुख देखा है। निधी, आता तो सगळं ते पूर्वीचं सगळं मनातनं काढून टाकायला तयार झाला आहे। निधी, तुम खुद को उसकी जगह रखकर सोचो। निधी, हे बघ, कुणाला विसरून जाणं इतकं सोपं असतं? मला माहिती आहे तुझं अनिशवर खूप प्रेम आहे, त्याला सुद्धा तुझ्याबद्दल खूप वाटतं। आय डोंट थिंक सो। बिलीव मी, अगर मी त्याला खूप लहानपणापासून ओळखते, त्याला बोलून दाखवायची सवय नाही। आणि दीदी, जे काय झालं त्याच्यात तुझी चूक अजिबात नव्हती। माझं नाव घेऊन तू इरिटेट केलंच ना त्याला, त्याला आवडत नव्हत्या त्या गोष्टी केल्यास ना तू पण।
लेकिन अवंतिका हमेशा मैंने अपने तरफ से एडजस्ट करने की कोशिश की है। प्रश्नच नाही दीदी, तू खूप कॉम्प्रोमाइज केलंस, नो डाऊट अबाउट इट, पण आणखी थोडासा पेशन्स दाखव। अँड आय स्ट्रॉंगली बिलीव्ह ही इज नॉट अ डिफिकल्ट पर्सन टू गेट अलॉंग। अनिशला फक्त एकदा एकदाच संधी दे। बिलीव्ह मी, तुमच्याबद्दल ऐकल्यापासून मी खूप अपसेट झाली आहे। हे बघ, हे रिलेशन स्पॉइल झालं ना तर मला खूप वाईट वाटेल। अवंतिका, मी तुला ब्लेम नाही करत आहे, इनफॅक्ट तुझ्याबद्दल कळल्यावर मला खूप वाईट वाटलं, पण खूप इनसिक्युअर सुद्धा वाटत होत। निधी, तू हे मनातून पार काढून टाका, असं काहीही नाही आहे आमच्या दोघांमध्ये। यू बिलीव्ह मी, असं आमच्या दोघात काहीही नाही आहे आणि नसणार आहे। अवंतिका, पता नाही क्यों, लेकिन तुझ्यावर विश्वास ठेवावासा वाटतो। हो ना, मग तू पॉझिटिव्हली विचार कर, प्लीज। आय नीड सम टाइम। शुअर, टेक यू ओन टाइम। पण निधी, तुला एक सांगू, अनिश खूप चांगला मुलगा आहे, खूपच चांगला। तू त्याला गमावू नकोस, शांतपणे विचार कर आणि मगच काय तो निर्णय घे। थँक यू सो मच, बाय। डॉक्टरला फोन करते, तुम्हाला जास्त त्रास होतोय। नको, मी औषध घेतलंय, बरं वाटेल। नाही बाई, तुम्ही नेहमी अंगावर दुखणं काढता, कुणाचंच काही ऐकत नाही, पण मी आज तुमचं ऐकणार नाही। मी आता जाते आणि डॉक्टरना फोन करते। सुशीला बाई, हॅलो, अविनाश साहेब बोलतोय। मी माधुरीताईंकडून बोलतेय। साहेब, ताईना बरं वाटत नाहीये। काय झालंय? पोटात दुखतंय काल रात्रीपासून, आल्सर का काय म्हणाले डॉक्टर, औषध घेत नाहीये, कुणाचंच ऐकत नाहीये। तुम्ही या ना साहेब, तुमचं तरी ऐकतील त्या। बरं, तुम्ही काळजी करू नका, मी येतोय। अभी चल, नाश्ता तयार आहे। नाही, मला जरा लवकर जायचंय। का, कोणाचा फोन होता? विस्कीचा फोन होता, त्याला बरं वाटत नाहीये, त्यामुळे आधी मी त्याच्या घरी जाईन आणि मग ऑफिसला जाईन। चल बाय। अरे पण आता विस्कीला काय झालं? हॅलो। हॅलो, हा अविनाश आहे का? आत्ताच गेला, कोण बोलतोय? मी विस्की बोलतोय बहिणी। अहो, तुमच्याचकडे गेलेत ते। माझ्याकडे? माझ्याकडे कशाला? अहो, तुम्हाला बरं वाटत नाहीये ना? मला? अहो, मला काय झालंय, मी मस्त ठणठणीत आहे एकदम। काय? हो, नाही, तुमच्या ऐकण्यामध्ये काहीतरी चूक झाली असेल। एनिवे, तो उद्या ऑफिसमध्ये मला भेटेल, मी विचारून घेईन त्याला। ठीक आहे, मग ठेवू मी। हा वहिनी, ठेवू का? ओके, बाय। म्हणजे अभि खोटं बोलला? कुणाचा फोन होता तो? कुठे गेला असेल? मात्र फार झालं सॉरी। तू कधी चेन स्मोकर असल्यासारखं सिगरेट प्यायला लागलास? काय करू, आम आय एम रिअली अपसेट। पण काय झालं तरी काय? मला सांग सौरभ, मला कशासाठी बोलवलं होतं? अरे मैथिलीने मला स्पष्ट सांगितलं, काही झालं तरी मी कोल्हापूर सोडून जाणार नाही। तर म्हणाला होतास ना की ती तुझं काहीही ऐकेल म्हणून। अरे आतापर्यंत असंच होतं की
कळतच नाही मला असं काय झालं, कोणीतरी काहीतरी भरवल्यासारखं। कोण भरवणार? अवंतिकेचं असं वागणं बघून तर ती असं वागत नसेल। मला वेगळंच वाटतंय सौरभ। काय मैथिलीला असं तर वाटत नसेल, ती कधी ना कधी अवंतिका नक्की उभी राहील। तुला एक विचारू सौरभ, अवंतिका जर परत गेली हा विचार नाही केला। पण तो तो विचार करावा लागेल सौरभ। आणि अवंतिका जर परत गेली तर मैथिलीचं तू काय करणार? Now you need proper rest. तुला खूप आरामाची गरज आहे। अभी मला आता बरं वाटतंय। काय बरं वाटतंय माधुरी, काय बोलतेस तू? चेहरा पाहिलास का तू आरशामध्ये कसा झालाय तो? कशाला करतेस तू हे? जर बाहेरचं जेवण तुला पचवता येत नाही तर कशाला जेवायचं? आधी ना त्या बाहेरच्या पार्ट्या, त्या फालतू पार्ट्या बंद कर। आणि मग वेळ कसा घालू? माधुरी, तू स्वतः भोवती एक कोश निर्माण केलेला आहेस। तू तुझं दुःख, तुझा एकटेपणा, ह्याच्या पलीकडे सुद्धा एक जग आहे। काहीतरी कन्स्ट्रक्टिव्ह करण्यामध्ये मन गुंतव ना। तुझ्याकडे पैसा आहे, हायर सर्कल्समध्ये तुझ्या ओळखी आहेत, सोशल वर्कर, तुझं तुझ्या बिझनेसकडे तरी लक्ष आहे का बघ? अभी माझं कशातच लक्ष लागत नाहीये। का का माधुरी, डोंट स्पॉइल युअर लाईफ लाईक दिस। माझं मन शांत नाहीये रे, कशात लक्षच लागत नाही। हे सगळे ना तुझ्या मनाचे खेळ। हे बघ माधुरी, आनंदी राहणं हे सर्वस्वी आपल्या हातात असतं। आपल्याला नुसतं वाटत असत, तसं काही नसत। मलाही वाटलं होत माझं आयुष्य खूप सुखात जाईल, पण काय झालं? तू खोटा दिलासा देतोय सावी, मी स्वतःला नाही फसवू शकत। कंटा आलाय खोट जगायचा, पायन पाहिजे एक दिवस संपून टाकीन स्वतःला। माधुरी कम ऑन, कूल डाऊन। पीडीएस का तू? एवरीथिंग विल बी दोन वर्षांपूर्वी कोण गलका असायचा या घरात? जायच्याच होत्या सासरी, पण वाटलं होत मुलगा असून नातवंड यांनी घर कस भरलं राहील। सलील, मी खूप अपेक्षा केल्या का रे? चिडले, रागवले का, कशासाठी?
केलास का रे तू हे सगळं? आई भूक लागली खायला दे अशी हाक पुन्हा कधीच ऐकायला मिळणार नाही. नॅपकिन हातात ठेवूनही माझ्या पदराला हात पुसण्याचा डॅम्बिसपणा कधीच करणार नाहीस का रे? आज दिवसभरात काय काय घडलं हे मला उत्साहाने सांगावं असं तुला कधीच वाटणार नाही. सलील आठवत एकदा सोन्याची चेन हरवून आला होतास, किती घाबरून गेला होतास तू. रीमाशी लग्न मोडणार या कल्पनेनं किती कासावीस झाला होतास. तेव्हा माझ्या मांडीवर डोकं ठेवून रडला होतास. तुझ्या काळजीनं माझच काळीच तुटत होत रे. आणि आता आता आईची गरज संपली. माझं चुकलं असेल रे, पण असं नको करू सलील. सलील परत ये रे, परत ये सलील, परत ये. नुसते काय नाचत असत शाळेला सुट्टी असल्यासारखे. आणि तुझी उद्या सकाळी शाळा आहे ना, हा सकाळी उठताना त्रास आहे तुम्हाला बाबू. तू चा झोपायला जा सके. चला पळा पळा, गुड नाईट. काय चाललंय, कोण आहे त्या? अरे हीच ती बाई तेजसच्या मागे लागणारी. बाई काय काय पाहिजे तुम्हाला? तेच सांगायला आली मी. सांग ना लवकर. मी तेजसची खरी आई. काय? हो नाही नाही, तू खोटं बोलतीयस. अहो माझ्याकडे पुरावा आहे. तुम्हाला हवा असला तर तुम्ही आश्रमात येऊन त्याचं बर्थ सर्टिफिकेट बघा ना. अग पण तो हाच मुलगा आहे कशावरून? सानेबाईंना विचारा. काय सानेबाईंना? हो त्यांनीच मला मार्ग सुचवला. बाई तुम्ही जरा नीट सांगाल का? नाही नाही, माझा नाही विश्वास याच्यावर. ही खोट बोलती आहे, इथं काहीतरी कारस्थान आहे. मी सांगते तुला तेजू, तू जा बाबा, खोट बोलताय. तुम्हाला काही पैसे वगैरे हवेत का? नाही हो, मी खरंच खोट बोलत नाहीये. मी गेले नाही अजून, तुला मी जायला सांगितलं होतं ना, जा ना. अनिता प्लीज माझं ऐकून घ्या. काय म्हणणं काय तुझं मग? बदनामीच्या भीतीने मी त्याला आश्रमात ठेवलं, पण मग मला राहावे ना. मी दुसऱ्या दिवशी जाऊन सानेबाईंना भेटले आणि खरं काय ते सांगितलं. त्या म्हणाल्या की तू इथेच आश्रमात कामाला राह, म्हणजे बदनामीही टळेल आणि मुलंही तुझ्या डोळ्यासमोर वाढेल. आणि याचे वडील? ते जिवंत नाहीयेत. लग्नाआधी झालेलं मुल आहे. अहो पण तेजस दत्तक जातोय हे तुम्हाला माहिती होत ना? हो कळलं होत. जीव तुटत होता माझा, पण सानेबाई म्हणाल्या की चांगल्या घरात जातोय तो, चांगलं फ्युचर आहे त्याला. बरोबर जाऊ दिलं, पण आता नाही राहत हो मला त्याच्याशिवाय. बघा तुम्ही मला माझा मुलगा परत द्या. अहो काय बोलताय तुम्ही? हे बघ
त्याला आम्ही रीतसर दत्तक घेतलेला आहे. तुमचा आता त्याच्यावर काही हक्क नाहीये, कळलं? हे बघा बाई, तुमच्या भावना आम्ही समजू शकतो. तुम्ही त्याला भेटू शकता. नाही अनिता, हे बघा, तुम्ही त्याच्याशी बोलू शकता, पण इथे आमच्या समोर असं चोरून नाही. नाही, मला माझा मुलगा परत द्या. नाही नाही, तो नाही मिळणार तुला. अहो, पण माझा मुलगा आहे तो. असू दे, तू आत्ताच्या आता इथून निघून जा. एक मिनिट. हे बघ, मी तुला आधीच सांगून ठेवते, ही बाई एक दिवस तेजूला आपल्यापासून दूर नेणार आहे. हे बघा, तुम्ही प्लीज माझं ऐकून घ्या. बघा बाई, तुम्ही आत्ता इथून जा, आम्ही सारे बाईंशी काय ते बोलू. अगं जा ना.